हाय फ्रेंड्स, मी बाळासाहेब झोरे पुनः एकदा तुम सर्वांचं मॅथ मित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला सेकंड दिवस आणि ह्या सेकंड डेमध्ये आपण काल आपण बघितलं होतं 5000 पर्यंतचे नंबर, आज आपण बघणार आहोत 5000 to 9999। हाऊ इट इज, इट इज सो सिम्पल। पण सिम्पल कधी जर आपण समजून घेतलं तर आज आपण सुरुवातीला 4 डिजिट नंबर्स ची संरचना समजून घेऊ, ज्या ठिकाणी प्लेसेस समजून घेऊ आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या नंबरचं प्लेसेस लिहू किंवा नंबरचे नेम्स लिहू। बघूया सुरुवातीला काय असतं 4 डिजिट नंबरमध्ये। प्लेसेस, विच आर द प्लेसेस, दिस इज फर्स्ट वन वन्स, त्यानंतर टेन्स, त्यानंतर हंड्रेड्स आणि त्यानंतर थाउजंड। मित्रांनो, या ठिकाणी बघा, जर आपण एक नंबर घेतला, आपण एक नंबर घेऊया 6524, बरोबर, तर मग हा 6 कुठे येईल, 1000 मध्ये, 500 मध्ये आणि 24। मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला हे दोन नंबर एकत्र वाचायचे असतात, 2 चं 20 आणि नंतर 4 असं आपण एकत्र करणार त्याला। मग या ठिकाणी किती आहे, 6524, आपण लिहूसुद्धा शकतो। कसं लिहिणार, स्पेलिंग तुम्हाला लर्न आहे, 6500 and 24। तर अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो। काल आपण बघितलं होतं ज्यामध्ये 5000 पर्यंतचे नंबर बघितले होते, आज आपण त्याच्या पुढं जात आहोत। जसं की या ठिकाणी तुम्ही बघितलेला आहे हा नंबर, नेक्स्ट नंबर जर आपण घेतला या ठिकाणी तो नंबर असा असेल, कॅन यू रीड दिस। आता आपल्याला हळूहळू समजायला लागेल कशा पद्धतीने करायचं आहे, मग परत एकदा त्याच पद्धतीने आपल्याला जावं लागेल। दिस नंबर वन, फर्स्ट नंबर इज वन्स, इट इज टेन्स, त्यानंतर दिस वन इज 100 अँड दिस वन इज 1000। तर मग सोप्या पद्धतीनं हाऊ मच 1000, 8765 आपण लिहूया 8। आणि मित्रांनो, लिहिताना जेव्हा आपण लिहितो तेव्हा काहीच गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्यामध्ये तुम्हाला काय काय लर्न पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला 1000ची स्पेलिंग लर्न पाहिजे, 100ची स्पेलिंग लर्न पाहिजे, 20, 30, 40, 50, 60 या स्पेलिंग लर्न पाहिजेत। आणि एवढं जरी असेल तर तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकता। बघा या ठिकाणी 8 विनो हम पहिलीपासून आपण शिकतो 8ची स्पेलिंग 8। आता 1000ची स्पेलिंग आपल्याला लर्न करणे, TH OUSANDI 1000, 700 and 65। अशा पद्धतीनं असेल हे की आपल्याला अशा पद्धतीनं काय करायचं आहे, नंबर 4 डिजिट नंबर बघायचे आहेत। मग मला सांगा बरं मित्रांनो, 4 डिजिट नंबर कुठपासून कुठपर्यंत आहेत, हे जे मी बोर्डवर लिहितो आहे तुम्हाला कॉपीमध्ये तुमच्या कॉपी करायचं आहे, लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल ते। आता आपण काय करूया, थोडक्यात आपण 4 डिजिट नंबर स्टार्ट कुठून होतात आणि कुठपर्यंत असतात मला सांगा बरं, 4 डिजिट नंबर स्टार्ट कुठून होतात, 4 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर, डू यू नो स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर, तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आहे 1000। जर आपण 1000च्या मागं गेलो तर आपल्याला मिळणार 999, दिस इज अ 3 डिजिट नंबर। आणि यामध्ये प्लस 1 केल्यानंतर दिस वन इज अ 4 डिजिट नंबर, 1000। आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर, विच वन इज अ ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर, इट इज अ 999 and 9, दिस वन, हाऊ यू कॅन रीड दिस, 9999, इट इज अ ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर, अँड दिस वन इज अ स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर। तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे प्रश्न ऑलिम्पियाडला येऊ शकतात ज्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात। यामध्ये असंही सुद्धा विचारलं जातं, ॲडिशन ऑफ ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर, तर हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे। मी एक शेवटचं एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवतो जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल। बघा या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया शेवटचं, या 9999 पर्यंतचं। जसं की या ठिकाणी मी लिहितो आहे बघा 9124, कसं रीड करणार आपण याला, सिम्पली एकदा आपल्याला इथं लिहून घ्यायचं त्याला, इथं 1s 4, 2, 1 अँड 9।
याला कसं रीड करणार आपण, याला आपण असं रीड करणार 9124. मित्रांनो तुम्हाला नक्की समजत असेल, तुम्ही कालचा होमवर्क खूप छान पद्धतीने पार केलेला आहे, लिहिलेला आहे. तर आता आज या ठिकाणी मी यावर आधारित काही होमवर्क देणार आहे, तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नसेल केलं तर काही घाई नाही आहे, निवांत सबस्क्राईब करा. तुमच्या पुढील अभ्यासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.